शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। जुगाड जिप्सी नंतर जुगाड फोर्ड, सांगलीत तयार झाली 1930 ची जुनी फोर्ड गाडी। सांगलीच्या आणखी एका अवलियाने जुगाड गाडीचा भन्नाट प्रयोग केला आहे। अवघ्या 30,000 रुपयात भंगारातील साहित्य आणि दुचाकीचे इंजिन असा जुगाड करत 1930 सालच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल बनवले आहे। 8वी पास असणाऱ्या अशोक आवटी या मॅकॅनिकलने ही ओल्ड मॉडेल जुगाड गाडी बनवली आहे। नुकतेच देवराष्ट्र येथील फॅब्रिकेशन व्यावसायिक असणाऱ्या दत्तात्रय लोहार यांनी जुगाड जिप्सी बनवली होती। त्याची चर्चा सुरू असतानाच आणखीन एक जुगाड गाडी सांगलीत तयार झाली। सांगली शहरातल्या काकानगर या ठिकाणी राहणाऱ्या अशोक आवटी यांनी आपल्या कल्पक बुद्धीने ही चारचाकी गाडी बनवली आहे। आवटे यांचा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा गॅरेज आहे। 2019 च्या लॉकडाऊन मध्ये YouTube वर त्यांनी काही व्हिडिओ पाहिले आणि आपल्या लहान मुलांना काहीतरी वेगळी चारचाकी गाडी बनवता येईल का यासाठी प्रयत्न सुरू केले। त्यांनी तब्बल 2.5 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आणि परिश्रमानंतर एक भन्नाट चारचाकी बनवली आणि ही गाडी अगदी हुबेहूब 1930 सालच्या फोर्ड गाडीप्रमाणे तयार केली। विशेष म्हणजे भंगारातील साहित्य, दुचाकी तसेच रिक्षाचे साहित्य वापरून त्यांनी ही गाडी साकारली। या गाडीचे इंजिन हे ATM दुचाकीचे आहे। गाडी सुरू करण्यासाठी रिक्षाप्रमाणे हँडल आहे आणि रिव्हर्स गिअरसाठी या गाडीला रिक्षाचा गिअर बॉक्स बसवला आहे। स्टेअरिंग हे छोट्या ट्रॅक्टरचे आहे तर चाके ही MAT दुचाकीची आहे। 3 गिअर असणारी चारचाकी फोर्ड गाडी प्रति लिटर 30 किलोमीटर मायलेज देत आहे। 4 व्यक्ती या गाडीमध्ये बसू शकतात। हेडलाईट व सर्व गोष्टी अशोक आवटी यांनी कल्पकतेने बसवण्यात आलेल्या आहेत। आवटी यांनी 1930 च्या फोर्ड गाडीप्रमाणे आपली गाडी बनवली आहे। आता ही गाडी रस्त्यावर धावू लागली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। नमस्कार, माझं नाव अशोक संगप्पा उटी, राहणार काकानगर, कर्नाळ रोड, सांगली। माझं 2-व्हीलर आणि ट्रॅक्टरचं वर्कशॉप आहे। मी MAT इंजिनवरती 1930 मॉडेल फोर्ड कंपनीची गाडी बनवलेली आहे। त्यासाठी त्याला रिक्षाचे इतर पार्ट वापरलेले आहेत, MAT इंजिन आणि रिक्षाचे इतर पार्ट, आणि त्याला महत्त्वाचं म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे। मी साधारणतः त्याचं वेट 100 किलोच्या आसपास आहे। मायलेज लिटरला 30 किलोमीटर आहे। किती वर्षापासून ही गाडी तुम्ही तयार करता? साधारण 2 वर्षापासून काम सुरू आहे त्याचं। किती खर्च आला काय? साधारण त्याला खर्च 30,000 रुपये आलेला आहे। फोर व्हीलर घेण्याची ताकद नव्हती, 1 रुपये फोर व्हीलर घ्यायची ताकद नव्हती ना आपली, तिकडे घेऊन जाते। फोर व्हीलर घ्यायची ताकद नव्हती म्हणून आपण ते फोर व्हीलर एक रोज एन्जॉय करण्यासाठी, आपल्या मुलांना वगैरे फिरवण्यासाठी, यासाठी ती गाडी बनवतो। ओके,